नमस्कार, ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणेच खूप खूप स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल लस्सीची रेसिपी पाहणार आहोत. कारण प्रत्येक वेळी आपल्याला बाहेरून लस्सी आणणं शक्य होत नाही, तेव्हा आपण घरच्या घरी नक्कीच झटपट अशी लस्सी बनवू शकू यासाठी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा जेव्हा हवं तेव्हा ही रेसिपी बनवता येईल आणि या उन्हाळ्यात बनवून तुम्हाला लस्सी घरच्या घरी पिता येईल. एक वाटी आईस्क्यूब घ्यायचे, त्यामध्ये एक वाटी दही घालायचं. मोठा बाऊल घ्यायचा लस्सी बनवण्यासाठी, त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचे. अगदी सोपे हाताखालचे इन्ग्रेडियंट आहेत. आणि या चमच्याच्या साह्याने पिठी साखर घालायची 3 चमचे. बनवायला खूप सोपी आहे, झटपटच तयार होते. फक्त बऱ्याचशा टिप्स आहेत शेवटपर्यंत रेसिपी सर्व करतानासुद्धा, तर रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा. रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे आता रवीच्या साह्याने मी लस्सी घुसळून घेते. ही प्रोसेस रवीनेच करायची आहे, 2-3 वेळेस रवीने घुसळून घ्यायचं. जर तुम्ही ही प्रोसेस मिक्सरला केली तर याचं टेक्स्चर मिस होतं, कारण दाणेदार अशी लस्सी आपल्याला हवी असते जी थोडीशी घट्टसर लागते, दह्यासारखी लागते, तर ती लागत नाही मिक्सरला फिरवल्यामुळे. तर ती प्रोसेस मिक्सरमध्ये करू नका, डायरेक्टली रवीनेच करा. तर आपण ही लस्सी आता साईडला ठेवूया आणि सर्व कशी करायची ते पाहूया. कारण सर्व करतानासुद्धा काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, जेणेकरून लस्सीचा फ्लेवर छान लागेल, टेस्ट छान लागेल आणि एकदम बाहेर मिळते तशीच आपण बनवणार आहोत किंवा सर्वसुद्धा तशीच करणार आहोत. सुरुवातीला अर्ध्याच्या वरपर्यंत लस्सी भरून घ्यायची आईस्क्यूबसहित. आईस्क्यूबसुद्धा यामध्ये गेले पाहिजे, जेणेकरून थंडगार लस्सी तयार होईल. तर नक्कीच आईस्क्यूबसुद्धा घाला, म्हणजे थंडगार लस्सी तयार होते. इथपर्यंत लस्सी भरून घेतली आहे. आता यावरती घालायची आहे घरी बनवलेली क्रीम. तर ही क्रीम मी घरी बनवलेली आहे, पण तुम्ही या ठिकाणी फ्रेश क्रीमचा वापरसुद्धा करू शकता. सेम फ्रेश क्रीम चवीला लागते, तशीच मी ही क्रीम घरी बनवली आहे. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला दाखवेल. तर 2 चमचे क्रीम घातल्यानंतर 1 चमचा लस्सी घालायची आणि मग परत क्रीम घालायची. असं करत पूर्ण ग्लास भरायचा. त्यानंतर यावरती पिस्त्याचे काप घालून गार्निश करायचे. खूप छान दिसतीये, बघता क्षणी प्यावीशी वाटेल, तोंडाला पाणी सुटेल अशी दिसतीये मस्त. यावरती 4-5 मी केसरच्या काड्या घातलेल्या आहेत. पिस्त्याचे काप आणि केसरच्या काड्यांनी छान ह्याला गार्निश केले. जशी बाहेर मिळते तशीच आपली लस्सी घरच्या घरी तयार झालेली आहे. नक्की तुम्हाला आवडेल, घरातल्या सगळ्यांना आवडेल. खूप छान तयार होते, चवीला खूप छान लागते. नक्कीच बनवा या उन्हाळ्यात, एकदा तरी नक्की ट्राय करा या पद्धतीने. आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका कशी झाली रेसिपी ती. आणि चॅनलवर पहिल्यांदा ही रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.